उद्योगपती पद्मविभूषण राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील नव्या पेठेत वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमात अंत्यसंस्कार पार पडले. निरोप देताना सगळेच कामगार भावुक झाले होते. उद्योगपती पद्मविभूषण राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील नव्या पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमात अंत्यसंस्कार पार पडले. विधीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, योगगुरु रामदेव बाबा उपस्थित होते. राहुल बजाज पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित असल्यानं त्यांना पोलिसांनी सलामी दिली. अंत्यसंस्काराआधी राहुल बजाज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आकुर्डीतील बजाज कंपनी इथं असलेल्या निवासस्थानी ठेवण्यात आली. बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास राजकारणी, उद्योगपती त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आणि इतर उद्योगपती यांनी बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली. बजाज कंपनीतील कामगारांनीही राहुल बजाज यांचं अखेरचं दर्शन घेतलं. ज्या व्यक्तीमुळे रोजगार मिळाला त्या व्यक्तीस निरोप देताना सगळेच कामगार भावुक झाले होते. जे काही संशोधन होत आहे, ज्या काही सोयी उपलब्ध होत आहे, त्याचा फायदा जो आहे हा गरीब मध्यम वर्गीयांपर्यंत, गरिबांपर्यंत सुद्धा पोहोचला पाहिजे. यासाठी जर त्याला चार चाके घेता आले नाही तर दोन चाकी घेऊन त्याचं काम चाललं पाहिजे. आणि या दृष्टीनं काय खरं म्हणजे देशामध्ये फार मोठी क्रांती केली तुम्हाला बजाज या नावा. आणि अतिशय स्पष्ट बघते कुठल्याही राज्यकर्त्याची ते अपमान करणार नाही पण भीडभाड सुद्धा बाळगणार नाही. मग ते महाराष्ट्रातील राज्यकर्ते असतील, देशातले राज्यकर्ते असतील, खासदार म्हणून सुद्धा त्यांनी तोंडावर बोलणं, आपल्या उद्योगातील किंवा इतर समाजातील जे काही प्रश्न असतील त्याच्यावर बोट ठेवणं आणि त्यावेळेला कुणालाही न घाबरता ते स्पष्टपणे आपलं मत मांडत होते. त्यामध्ये भीडभाड ते ठेवत नव्हते, परंतु त्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश हाच होता की जे आहे सत्यानं व्हावं, नियमानं व्हावं, कायदेशीरपणाने व्हावं आणि या स्वातंत्र्याचा उपयोग जो आहे हा लोकांमध्ये स्वराज्य म्हणून सगळ्यांना मिळायला पाहिजे. त्या दृष्टीनं त्यांनी ते खरं म्हणजे उद्योगपतींचे जे आहेत आणि सगळ्याच मी तर म्हणेन तरुण जे उद्योजक आहेत त्यांचे एक आयकॉन म्हणूनच त्यांच्याकडे पाहायला पाहिजे, त्यांच्या संपूर्ण इतिहासाकडे. आणि आज आपल्या फक्त पुण्यातल्या नाही, महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि परदेशातल्या सुद्धा अनेकांना त्यांच्या जाण्याचं फार मोठं दुःख आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.